नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा एक हवामानाची नवीन अपडेट घेऊन आलो आहे जी की तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे तर समोरील मॉडेलमध्ये आपल्याला दिसून येत असेल की यामध्ये आपल्याला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झालेले दिसत आहेत त्यामधील एक हजार चार आणि एक हजार सहा हा कमी दाबाचा पट्टा आपल्याला पूर्णपणे महाराष्ट्रामधनं मराठवाडा आणि कोकणामधनं सक्रिय दिसतोय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा तीव्रता निर्माण होऊन अतिमुसळधार पावसाची सक्रियता जी आहे ती सक्रियता वर्तवली गेली आहे त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला महाराष्ट्रातील तापमान कळून येईल महाराष्ट्रातील तापमान हे साधारण असून पावसासाठी अतिशय अनुकूल असं वातावरण आहे मुंबई सव्वीस डिग्री सेल्सिअस येत्या काही तासांमध्ये मुंबई आपल्याला अठरा ते एकोणावीस डिग्री सेल्सिअसवर बघायला मिळेल त्यानंतर औरंगाबाद पंचवीस डिग्री सेल्सिअसवर बघायला मिळेल नागपूर अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस आणि जालना जे आहे ते आपल्याला तेवीस डिग्री सेल्सिअसवर बघायला मिळेल त्यानंतर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला ढगाळ वातावरण कळून येईल बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आपल्याला सक्रिय दिसतोय त्यानंतर त्याचाच प्रभाव म्हणता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळते यामध्ये आपल्याला जिंतूर परभणी नांदेडवा घाला आदिलाबाद त्यानंतर चंद्रपूर नागपूर अमरावती या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ढगांची दाटी दिसून येते काही भागांमध्ये स्वच्छ वातावरण बघायला मिळेल परंतु येत्या काही तासांमध्ये तिथंसुद्धा आपल्याला ढगांची दाटी सक्रिय होताना दिसेल त्यानंतर आपण नेक्स्ट मॉडेल बघूया की त्यामध्ये आपल्याला पावसाळी सक्रियता दिसून येईल तर या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला क्लिअर समजून येईल की बंगालच्या उपसागरात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तो आता काही अंशी कमी होऊन तो संपूर्णपणे भारतामध्ये सक्रिय आहे आणि वाऱ्यांची दिशासुद्धा आपल्याला याच्यामध्ये कळून येईल बघू शकता आपण वारे जे आहेत बंगालच्या उपसागरातील आणि अरबी समुद्रातील वारे हे महा भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोंगावत आहेत त्याचाच परिणाम जो आहे तो महाराष्ट्रावर आपल्याला बघायला मिळतो आहे गेल्या पाच ते सात दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होतोय आणि त्याचा प्रभाव आता सध्या पण चालू आहे आणि अठ्ठावीस तारीखपर्यंत आपल्याला याचा प्रभाव बघायला मिळेल यामध्ये आपल्याला एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्ट हे सर्वाधिक पावसाचा जोर असलेली तारीख आहे आपण याच्यामध्ये बघू शकता पूर्व विदर्भाचा भाग गोंदिया वाराणसी त्यानंतर भंडारा उमरेड घोटी नागपूर माकोणा या भागामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पावसाची सक्रियता दिसून येत आहे वर्धा अरवी यवतमाळ अमरावती कारंजा अचलपूर अकोट अकोला वाशिम पुसद या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळाली खामगाव चिखली लोणार बुलढाणा सिल्लोड या भागामध्ये सुद्धा आपल्याला अतिमुसळधार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल तेल्लारा मलकापूर मोताळा बुलढाणा जळगाव जामो जामनेर जामनेरमध्ये आपल्याला कमी दाबाचा पट्टा सक्रिय दिसतो आहे त्यामुळे या भागांमध्ये विदर्भाचा पूर्ण भाग आज अतिमुसळधार पावसाखाली राहणार आहे मराठवाड्याचा भाग बघता नांदेड भागाला पूर्णा बसमत परभणी पाथरी मानवत त्यानंतर सैलू या सुद्धा पावसे सक्रियता राहणार आहे काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर काही भागांमध्ये आपल्याला जो आहे तो अतिमुसळधार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल यामध्ये बघू शकता आपण जालना जालनामध्ये मुसळधार पावसाची सक्रियता आहे औरंगाबादमध्ये सुद्धा पावसाची सक्रियता चांगल्या प्रकारची वर्तवली गेली आहे आजचा जो प्रभाव आहे तो उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक राहणार आहे कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय दिसतो आहे यामध्ये आपल्याला नंदुरबार धुळे या भागामध्ये बघू शकता आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे त्यानंतर खोपरगाव विजा वैजापूर तालवड मनमाड या भागामध्ये सद्यस्थितीत पाऊस सक्रिय दिसत नसला तरी येत्या काही तासांमध्ये तिथंसुद्धा आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळेल त्यानंतर इकडचा भाग बघता पश्चिम महाराष्ट्राचा पुणे गोरेगाव त्यानंतर कोकणाचा भाग सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग चिपळूण या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची सततधार बघायला मिळेल पावसाचा जोर जरी तीव्र नसला तरी अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाची जी रिमझिम आहे ती बघायला मिळणार आहे काही भागांमध्ये जोरदार अशा प्रकारचा सुद्धा पाऊस बघायला मिळू शकतो सो आजचा पावसाचा जो जोर आहे तो सर्वाधिक राहणार आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा सर्वाधिक जोर जो आहे तो आपल्याला बघायला मिळेल कारण वाऱ्यांची दिशा सुद्धा आपण बघू शकता अरबी समुद्रातून येणारे वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे हे मध्य महारा मध्य भारतामध्ये घोंगावत असून सर्वाधिक प्रभाव जो आहे तो आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळतोय आणि कमी दाबाचा पट्टा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेला दिसतोय त्यानंतर आपण या मॉडेलचाच अभ्यास करता आपल्याला दिसून येऊ शकतं की आजच्या याच्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये या आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती सक्रियता दिसून येते यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला जे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला दिसतोय बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा हा नाहीसा होऊन हा पूर्णपणे आपल्याला भारतामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सक्रिय झालेला दिसून येतोय त्यानंतर आपण नेक्स्ट मॉडेलचा अभ्यास करूया तर, तर समोर आपल्याला स्क्रीनवर एक मॉडेल दिसत असेल यानुसार आपल्याला बघायला मिळते की जे बंगालच्या उपसागरामध्ये ढगांची निर्मिती झाली होती ती ढगांची दाटी आता आपल्याला पश्चिमेकडे वळताना दिसत असून पूर्व भारताच्या किनारपट्टीवर याची सक्रियता आपल्याला दिसून येते त्यानंतर पूर्व किनारपट्टीवरनं याची दिशा बदलता पश्चिमेकडे वाटचाल करून पूर्व विदर्भामधनं प्रवेश होत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ही ढगांची दाटी सक्रिय झालेली दिसते आहे यामध्ये मुख्यतः विदर्भाचा भाग उत्तर महाराष्ट्राचा भाग मराठवाड्याचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग यामध्ये इन्क्लूड आहे बघू शकता आपण वागालाचा काही भाग त्यानंतर नागपूर अमरावती अचलपूर अकोला बीड अहमदनगर नंदुरबार धुळे पुणे सातारा सांगली मुंबई पालघर कल्याण डोंबिवली हा भाग सर्व ढगांच्या दाटीमध्ये आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरातील ढगांची दाटी आता पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सक्रिय होते आहे त्यानंतर समोरील मॉडेलचा अभ्यास करता या मॉडेलनुसार आपल्याला क्लिअर होऊन जाईल की नेमका पावसाचा जोर किती आणि कसा राहणार आहे तर आपण बघू शकता याच्यामध्ये वाऱ्यांची दिशा, दिशा मदन, जी आहे ती वाऱ्यांची दिशा याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे दिसून येते बघा म्हणजेच की अरबी समुद्रामधनं जे येणारे वारे आहेत त्यांची दिशा पूर्वेकडे असून ते महाराष्ट्रामधनं महाराष्ट्रामधनं सक्रिय होत पुढे भारत मध्य महाराष्ट्र मध्य भारतामध्ये घोंगावत आहेत त्यानंतर बंगालच्या उपसागरातून येणारी वाऱ्यांची दिशा ही पश्चिमेकडून असून ते पूर्व किनारपट्टीहून सक्रिय होत ते आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये मिसळताना दिसत आहेत म्हणजेच की पावसाचा जो जोर आहे तो मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल मध्य भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे याचा जो परिणाम आहे तो आपल्याला अतिमुसळधार पावसामध्ये दिसून येईल याच्यामध्ये आपण बघू शकता याच्यामधनं आपल्याला कमी दाबाच्या पट्ट्याची सक्रियता किती तीव्र आहे हे जाणून येईल आणि पावसाचा जोरसुद्धा किती राहणार आहे त्याचीसुद्धा स्पष्टता आपल्याला दिसून येईल तर यावरून आपल्याला एक गोष्ट कळून आली असेल की महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राची किनारपट्टी त्यानंतर मध्य मध्य महाराष्ट्राचा भाग आणि विदर्भाचा भाग हा सर्वात जास्त सक्रिय आहे तर या मॉडेलचा तर आपण अभ्यास केलेचा आहे या मॉडेलनुसार आपल्याला क्लिअर करून येते की पावसाची सक्रियता जी आहे आजच्या याच्यामध्ये आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या भागामध्ये सर्वात जास्त दिसून येईल कारण वाऱ्यांचा वेग हा वाढलेला असून बंगालच्या उपसागरातून येणारे वारे हे आपल्याला विदर्भामध्ये सक्रिय दिसत आहेत आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा आपल्याला सक्रिय खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो आहे यामध्ये आपल्याला नागपूरमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर बघायला मिळेल आणि जालन्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर सर्वाधिक असेल या मॉडेलचा अभ्यास करता आपल्याला तापमानकडून येईल बंगालच्या उपसागराचे तापमान एकोणतीस डिग्री सेल्सिअस अरबी समुद्राचे तापमान अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस त्यानंतर महाराष्ट्राचे ते तापमान आपण बघतोय ते वीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या मधोमध मध्यम स्वरूपाचे तापमान जे की पावसाच्या वातावरण निर्मितीसाठी अतिशय अनुकूल असून या वातावरणामुळे महाराष्ट्रात आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर उत्तर भारतामध्ये पश्चिमेचा भाग बघता गुजरात पंजाब या भागामध्ये आपल्याला बेचाळीस डिग्री सेल्सिअस तर दक्षिण भारतामध्ये पूर्व किनारपट्टीवरच्या भागात आपल्याला चाळीस डिग्री सेल्सिअसचं चा तापमान बघायला मिळेल महाराष्ट्रातील मध्य प्रदेशातील तापमान हे पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या आत असून पावसाच्या निर्मितीसाठी पावसाच्या वातावरण निर्मितीसाठी अतिशय अनुकूल वातावरण आहे त्यामुळे मध्य प्रदेश महाराष्ट्र इथे आपल्याला जोरदार प्रकारचा पाऊस बघायला मिळेल तर या भागात बघू शकता आपण मराठवाड्यामध्ये जरी पावसाचा जोर कमी दिसत असला तरी येत्या बारा तासांमध्ये तिथंसुद्धा आपल्याला पूर्ण भाग हा ढगांनी व्यापलेला दिसेल आणि पावसाची सक्रियता पूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाची रिमझिम असेल पावसाची सततधार असेल तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला सक्रिय होताना दिसणार आहे विदर्भामध्ये संपूर्ण विदर्भ आपल्याला पावसाखाली दिसेल आणि संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा जो जोर आहे तो सर्वाधिक असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे हा सर्व भाग जो आहे तो पूर्णपणे पावसाने व्यापलेला असेल आणि पावसाचा जोर सर्वाधिक असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची सततधार बघायला मिळेल कोकणामध्ये सर्व कोकणाच्या भागामध्ये आपल्याला पावसाची सततधार बघायला मिळेल पावसाची रिमझिम बघायला मिळणार आहे तर अशा प्रकारच्या अपडेटमध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र आज व्यापलेला दिसतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक आणि मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळतोय हा जो पाऊस असेल हा मेघगर्जनेसह या पावसाची सक्रियता राहणार आहे आणि एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्टला पावसाचा सर्वाधिक जोर महाराष्ट्रामध्ये असेल हवामान खात्याने सुद्धा या तारखांमध्ये महाराष्ट्राला हाय अलर्ट देण्यात आलेला आहे अतिवृष्टीचा इशारा जो आहे तो अतिवृष्टीचा इशारा महाराष्ट्राला देण्यात आलेला आहे त्यामुळे बावीस आणि तेवीस ऑगस्ट ह्या तारीखला आपल्याला पावसाचा जो जोर जो आहे तो आणखीन वाढलेला दिसेल आणि सर्वाधिक जोर या तीन तारखांमध्ये आपल्याला बघायला मिळेल वाऱ्यांची दिशा बदलल्याने आणि वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळं आपल्याला पावसाची सक्रियतेमध्ये वाढ झालेली असून पुढील दोन आठवडे आपल्याला आणखीन पावसाची सक्रियता महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल त्यामुळे अठ्ठावीस ते तीस ऑगस्टपर्यंत पावसाची सक्रियता आपल्याला नक्कीच महाराष्ट्रामध्ये जाणवणार आहे ते आपल्याला स्पष्टपणे या मॉडेलनुसार कळून येते कारण या मॉडेलनुसार आपण बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये आप हो सक्रियता आपल्याला जाणवती आहे आणि कमी दाबाचा पट्टा सुद्धा आपण बघू शकता बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे यामुळे जे आहे पावसाच्या सक्रियतेमध्ये वाढ होऊन पुढील दोन आठवडे महाराष्ट्रामध्ये आणखीन पावसाची सक्रियता जशाला तशी राहणार आहे यामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची रिमझिम अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल हे मॉडेल बघता आपल्याला क्लिअर कळून येईल की बंगालच्या उपसागरात बघू शकता आपण कमी दाबाचा पट्टा आपल्याला यामध्ये स्पष्टपणे दिसून येतो आहे आणि पश्चिम किनारपट्ट सॉरी पूर्व किनारपट्टीवर सुद्धा याची सक्रियता दिसून येते तसेच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सुद्धा आपल्याला सक्रिय होताना दिसतोय या मॉडेलनुसार आपल्याला मेघगर्जनेचा प्रभाव कळून येईल बंगालच्या उपसागरामध्ये काही अंशी आपल्याला मेघगर्जना दिसतीये तर पूर्व किनारपट्टीवर याची सक्रियता दिसून येऊन आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेचा प्रभाव दिसून येतोय तर हीच होती आपली आजची अपडेट जी की मी तुमच्यासमोर मांडली या अपडेटनुसार एकवीस बावीस आणि तेवीस ऑगस्टला पावसाचा सर्वाधिक जोर राहणार रह असून या तीन तारखांमध्ये महाराष्ट्राला हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील तर आता आपण भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद